कोरोना व्हायरस प्रभावित 2 संशयितांना आयसोलेशन कक्षामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. लोणार येथे बाहेर देशातून आलेले दोघे कोरोना व्हायरस संशयित असून प्रथमदर्शी त्यांच्यात लक्षणे आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. या संशयित दोघांना होम आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्याकडून इतर प्रभावित होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी सध्या घेतली जाते. कोरोना व्हायरस प्रतिबंध उपाययोजना म्हणून आजपासून शहराच्या ठिकाणी सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत लागू करण्यात आली आहे. लोणार पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी नागरिकांना लाऊडस्पीकरद्वारे सूचनाही दिल्या. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाकडून नागरिकांना दिवसातून वेळोवेळी हात स्वच्छ करण्याची सूचना देखील देण्यात आल्या आहे. एकमेकांशी बोलताना 1 मीटर अंतर ठेवण्याचे तसेच शक्यतो गर्दीचे ठिकाण टाळण्याचे जसे बँक बस स्थानक सामूहिक कार्य यासाठी जाण्याचे टाळावे असे आवाहन देखील करण्यात आले. न्यूज 15 मराठीसाठी अनिल वायाळ बुलढाणा.